रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेत्याचा वशिला लागतो. वशिला असेल तरच लाभार्थ्याला लाभ मिळतो. वशिला नसलेल्या नागरिकांनी फक्त चक्रा माराव्या लागत आहे. वशिला असलेल्या लाभार्थ्यांच्या फाईलवर विशिष्ट रंगाची सही केली जात असून या वशिलेबाजीमुळे गोरगरीब सामान्य नागरिक शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहे. पैठण पंचायत समितीमधील रोजगार हमी विभाग कार्यालयात असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जातात. त्यानंतर वशिला असलेल्या फाईलवर एका विशिष्ट रंगाची सही केली जाते. ती फाईल मंजूर होते त्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळतो. वशिला नसलेले ग्रामीण भागातील लाभार्थी पंचायत समितीच्या कार्यालयात चक्रा मारतात. मात्र त्यांना कार्यालयातील अधिकारी जुमानत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी सामान्य गोरगरीब नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. पैठण पंचायत समितीच्या कार्यालयातील वशिलेबाजी आणि आर्थिक लुबडणूक तत्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीने सोमवारी एका निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पैठण पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी विभागातर्फे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी अनेक योजना राबवण्यात येतात. यात जलसिंचन विहीर, गायगोठा, मोहगणी, शेवगा, बांबू लागवड, मातोश्री पानंद रस्ते, पेव्हर ब्लॉक असे अनेक लाभ शासनाकडून देण्यात येते. रोजगार हमी योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार राबवते. मात्र पैठण पंचायत समिती अंतर्गत चालणाऱ्या रोहिओमध्ये वशिलेबाजी किंवा ठराविक पक्षाचा कार्यकर्ता असेल तरच फाईल मंजूर होताना दिसत आहे. यासाठी फाईलवर ज्यांचा वशिला आहे अशा फाईलवर हिरवी, निळी, लाल या प्रकारच्या स्वाक्षऱ्या पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे या सह्या कुठल्या अधिकाऱ्याच्या असतात हे समजत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. दरम्यान एका विशिष्ट पक्षाचा कार्यकर्ता असेल तरच त्यांच्या फाईली मंजूर होतात. यामुळे खरे लाभधारक शेतकरी वंचित राहत असून फाईल प्रलंबित ठेवणे, फाईल गहाळ होणे असले उद्योग पैठण पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना कार्यालयामध्ये सुरू आहेत. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी गायगोठे योजनेचे कागदपत्रे जमा केली होती. मात्र त्यांना अद्यापपर्यंत लाभ मिळालेला नाही. खऱ्या लाभधारकांना शासन योजनेचा लाभ मिळावा याकरिता आपल्या स्तरावरून 8 दिवसात कारवाई करण्यात यावी अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. नसता पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आलाय. यावेळी प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, साईनाथ कर्डिले, चंद्रकांत बारे, नारायण गाभूड, हरिभाऊ बोडखे, राकेश वाघे, अविनाश काळे, अण्णा सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौतम बनकर, एमसी न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर. जय जिजाऊ, जय शिवराय. मी अनिल राऊत, छावा क्रांतीवीर सेना परिषद सरचिटणीस. आम्ही 7 तारखेला सोमवारी पंचायत समिती पैठण गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले आणि निवेदनाचा विषय असा आहे की नाही की ह्या पंचायत समितीमध्ये सावळा गोंधळ चालू आहे. इथे फाईली होण्यासाठी वेगवेगळ्या विविध रंगाच्या पेनाचा वापर केला जातो असा चर्चा या पैठण तालुक्यामध्ये होती. तर आम्ही तिची शहानिशा केल्यानंतर ही वस्तुस्थिती आमच्या समोर आली आणि सर्वसामान्य शेतकरी बांधवाचे कामाचे इथं अडवणूक होत आहे हे स्पष्ट झाल्याच्यानंतर आम्ही पंचायत समितीला टाळे लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर निवेदन देऊन समस्त शेतकरी बांधवांना घेऊन आम्ही गट विकास अधिकाऱ्यांना जाब विचारला की तुमच्या या पंचायत समिती कार्यालयामध्ये कोणी एकाची मक्तदारी नसली पाहिजे. इथं सर्वसामान्याचे कामं झाले पाहिजे. कारण की इथं गायगोठा असेल, जलसिंचन विहीर, शेवगा लागवड, मोहगणी याबाबत ज्या फायदे आहेत ते फक्त तोंड पाहून फायदे होत आहेत. आपल्या जवळच्या लोकांच्याच फायली होत आहेत आणि कार्यकर्त्यांच्या फायली होत आहेत. त्याच्यानंतर वर्कफोर्डसाठी काढण्यासाठी आता विशिष्ट माणसाची एक नेमणूक केलेली आहे कर्मचाऱ्याची. तो सुद्धा स्थानिकचा असून एका पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मग अशा कार्यकर्ते जर तुम्ही इथं बसवले तर सर्वसामान्यांचे कामं होणार नाही. मग ही मागणी आम्ही गट विकास अधिकाऱ्यांना केली की तात्काळ स्थानिक पदाधिकाऱ्यांची काही कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची जी काही पिळवणूक होत आहे ही पिळवणूक थांबवण्यात यावी. यासाठी आम्ही आज 7 तारखेला निवेदन दिलं आणि येत्या 8 दिवसामध्ये जर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुठल्याही फाईलीच्या ज्या पेंडिंग फाईली आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन पंचायत समिती इथे करणार आहोत.